हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपले बुद्धिमत्तेचे 8 लेक्चर झाले, हे नवं लेक्चर आहे. नवं लेक्चर आहे. सध्या आपलं कोणतं चॅप्टर सुरू आहे? समान संबंध म्हणजेच ॲनालॉगी टेस्ट. त्यापैकी मित्रांनो, याचा पहिला पार्ट काल अपलोड झाला आहे, आजचा दुसरा पार्ट आहे. ठीक आहे, पार्ट वन काल अपलोड झाला आहे, आजचा दुसरा पार्ट आहे, आणि पार्ट थ्री येईल. याचे एकूण 3 पार्ट येईल. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? संख्यांचा समान संबंध बघितलं होतं. त्यानंतर आता पार्ट टूमध्ये काय काय बघू आपण? संख्या आणि शब्दांचा समान संबंध. त्यानंतर आणखी एक आहे, लेटर किंवा अक्षर. ठीक आहे, लेटर किंवा कोणते ABCD जे आपले ABCD आहे, ABCD FG झेडपर्यंत, ते लेटर किंवा अक्षर यांच्या समान संबंध. त्यानंतर पार्ट थ्री मित्रांनो आपण प्रॅक्टिससाठी घेऊ. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस कशी येईल? मिक्स येईल तुमची प्रॅक्टिस, मिक्स येईल, ज्यामध्ये संख्यांचा संख्या शब्द आणि ABCD या तीनपैकी दोन किंवा तीन याचे तीन प्रकारांचे मिक्स करून तुम्हाला क्वेश्चन मी पार्ट थ्रीमध्ये सांगेन. ओके, समजा इथपर्यंत पार्ट तीन येईल, आणि त्यानेही समजा चॅप्टर नाही संपलं तर आपण पार्ट फोर पण आपण एक जमलं तर घेऊ, नाही तर पार्ट तीनमध्ये आपण हे चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करू. ओके, संख्या तुम्हाला संख्या मालिका सांगितलं आहे, त्यावर आधारित समान संबंध या संख्यांवर आधारित कालचं लेक्चर, आजचं आपलं लेटर किंवा अक्षरांवर आधारित आणि शब्दांवर आधारित. सुरुवातीला आपण शब्दांवर आधारित घेऊ. याच प्रकारे मित्रांनो, तुम्हाला अंकमालिका आणि संख्या मालिका पण हे चॅप्टर मी आधी शिकवलं आहेच. ओके, जवळपास थोडाफार संबंध म्हणजे थोडाफार सेम सारख्या गोष्टी या संख्या आणि लेटर्सच्या समान संबंधामध्ये आहे. ओके, त्यामुळे हे एकमेकाशी रिलेटेड चॅप्टर्स आहे मित्रांनो. एकमेकासोबत ताळमेळ घालणारे किंवा एकमेकाशी रिलेटेड असणारे टॉपिक्स आहेत, त्या म्हणून मी हे टॉपिक्स सोबत घेतले. आधी कोणतं घेतलं? अक्षरमालिका आणि अंकमालिका. त्याच्या आधी बघा, स्त्रेढी घेतलं होतं. नाही, सॉरी, स्त्रेढी म्हणजेच अंकमालिका आणि अक्षरमालिका होत्या वाटते. ठीक आहे, हे चॅप्टर घेतलं, अक्षरमालिका आणि अंकमालिका. त्यानंतर समान संबंध हे चॅप्टर सुरू आहे. त्यानंतर आणखी आता समोरचं एखादी बुद्धिमत्तेचं आपण चॅप्टर घेऊ. त्यानंतर जमलं तर आणखी एखादी बुद्धिमत्तेचं घेऊ, मग गणिताला आपण सुरुवात करू. ठीक आहे, गणिताचे आतापर्यंत आपले 25 लेक्चर झाले आहे. त्यानंतर 25 लेक्चर झाले आहे, बुद्धिमत्तेचे काही लेक्चर झाल्यानंतर जवळपास मला वाटतं 15-20 लेक्चर कम्प्लीट झाल्यानंतर, हे 8-9 लेक्चर आहे ना. ठीक आहे, नवं लेक्चर आहे ना, टोटल 15-20 किंवा 25 लेक्चर झाल्यानंतर आपण जे आपलं गणित थांबून होतं त्याला गणित आपले 25 लेक्चर संपून होते. 25 लेक्चरनंतर थांबलं होतं गणित, तर समोर आपण त्याला कंटिन्यू करू. ओके, आपलं नेमकं चालू कसं आहे सध्या? 2 ते 3 टॉपिक आपण किंवा 2-4 टॉपिक पकडा गणिताचे घेत आहोत, त्यानंतर 2-4 टॉपिक आपण बुद्धिमत्तेचे घेऊन राहिलो. हे कम्प्लीट झाले, याचे 25 लेक्चर घेतले आपण, आणि याचे सध्या हे 9 लेक्चर आहे. 8 झाले, आता हे 9 लेक्चर आहे. इथे पण जवळपास 15-20 लेक्चर करून घेऊ, त्यानंतर पुन्हा गणिताला सुरुवात करू. ओके, आणि लेक्चर मित्रांनो रोज सकाळी 8 वाजता आपलं अपलोड होत असते. ठीक आहे, आजच्या लेक्चरला मी सुरुवात करतो. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपले 15 क्वेश्चन झाले होते, आता 16वा क्वेश्चन बघा काय आहे. तर वर मी एडिटिंगमध्ये टाकून देईन क्वेश्चन आहे. आईचा संबंध जसा मुलगीसोबत आहे, तर वडिलांचा संबंध कोणासोबत आहे? आईचा संबंध जसा मुलगीसोबत आहे, तर वडिलांचा संबंध कोणासोबत आहे? वडील क्वेश्चन मार्क. आई बरोबर मुलगी, तर वडील बरोबर काय? सोप्या भाषेमध्ये असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. बघा मित्रांनो, आई आहे इथे, आईचं अपत्य कोणतं? स्त्री अपत्य, स्त्रीलिंगी बाळ पकडा म्हणजे मुलगी. ठीक आहे, आई स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्रीलिंगी बाळ विचारलं. आता हे वडील पुलिंगी आहे म्हणून पुलिंगी बाळ करायचं आपण. ठीक आहे, कोण राहीन पुलिंगी बाळ? मुलगा. ठीक आहे, कारण की बघा, भाऊ म्हणजे सिस्टरचा भाऊ होते, भाऊ हे ऑप्शन कटते, बहीण हे ऑप्शन कटते, आणि सासरे पण ऑप्शन कटते. बाळ म्हणजे कोण? मुलगा. ठीक आहे, कोणतं बाळ? तर पुल्लिंगी बाळ. आईसाठी स्त्रीलिंगी बाळ म्हणजे मुलगी, वडिलांसाठी पुलिंगी बाळ म्हणजे मुलगा. ओके, त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन बघू मित्रांनो आपण. पोपट पिंजरा, तर माणूस काय? बघा मित्रांनो,
पोपटाचं घर म्हणजे पिंजरा नव्हे, पोपटाचं घर म्हणजे पिंजरा नव्हे. पोपटाचं घर म्हणजे काय? एकतर त्याचं घरटं किंवा खोडांमध्ये ते चोचीने कोरून जे थोडा खोपासारखं काहीतरी बनवते ते म्हणजे त्याचं घर झालं. बट पोपटासाठी जेल किंवा पोपटासाठी तुरुंग म्हणजे त्याचा पिंजरा आहे. ठीक आहे, ठीक आहे. जसा पोपटास पोपटाचं जेल किंवा पोपटाचा तुरुंग म्हणजे पिंजरा होते, तसंच माणसाचा माणूस आहे ना, माणसाचा तुरुंग म्हणजे आपला जेल, जेल किंवा तुरुंग. ठीक आहे, राजवाडा तर होत नाही, घर पण होत नाही आणि यापैकी नाही पण, कारण की जेल आहे जिथे ऑप्शनमध्ये, त्यामुळे जेल ऑप्शन आहे. ठीक आहे, मग बॉटनी बरोबर वनस्पती, तर एन्टॉलॉजी म्हणजे काय? बॉटनीचा संबंध तुम्हाला वनस्पती दिला आहे. तर एंटेमॉलॉजी एंटोमॉलॉजी आटे एंटोमॉलॉजी. ठीक आहे, एंटेमॉलॉजीचा संबंध कशासोबत? बघा मित्रांनो, बॉटनीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? वनस्पती, वनस्पतींचा. तर एंटेमॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो? कीटकांचा. ठीक आहे, कीटकांचा अभ्यास केला जातो. बॉटनीमध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो, तर एंटोमॉलॉजी एंटोमॉलॉजीमध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा सॉरी, बॉटनीवाला 20 नंबरचा क्वेश्चन होता बघा मित्रांनो. एक क्वेश्चन सुटला आपला 18 नंबरचा, सॉरी हो 19 नंबर, सॉरी. बॉटनी हा 19 नंबरचा क्वेश्चन होता. कधी आला होता? अमरावती तलाठी 2016 18 नंबरचा एक क्वेश्चन सुटला होता, आपण तो घेऊन घेऊ आणि नंतर 20 नंबरचा घेऊ. ठीक आहे, 18 नंबरचा एक क्वेश्चन काय म्हणते? डॉक्टरचा संबंध औषधीसोबत, डॉक्टरचा संबंध औषधीसोबत, तर अध्यापक बरोबर काय? अध्यापक बरोबर किंवा अध्यापकचा संबंध कशा समजाय? बघा मित्रांनो, डॉक्टर तुम्हाला काय देते? औषधी देते. बिमारीवर काय देते? इलाज म्हणून औषध देते. तर अध्यापक तुम्हाला काय देते? तर लेक्चर किंवा शिकवणी देते. शिकवणी, शिकवणी देते. हा 18 नंबरचा क्वेश्चन होता आणि 19 नंबरचा क्वेश्चन आपण आधी घेतला आहे. ठीक आहे, हा कधी आला तर क्वेश्चन मित्रांनो? दिलं नाही पण कधीतरी आला असेल किंवा नसून आला. आता इथे इथे मेन्शन नाही केलं मी कधी आला तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून. पुन्हा आता 20 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. डॉक्टरचा संबंध रुग्णांसोबत येतो, तर राजकारणी यांचा संबंध कशासोबत येईल? बघा मित्रांनो, राजकारणाचा संबंध लोकांसोबत येतो. मधामध्ये मतदार पण आहे मित्रांनो, इथे ऑप्शनमध्ये मतदार पण आहे. बट राजकारणी कोणाची मदत करतो? फक्त मतदाराची करतो का? ज्यांचं 18 कमी वय आहे, -18 की 18 कमी आहे, त्यांची पण राजकारणी मदत करतो. त्यांच्यासाठी पण राजकारणी लोक कार्य करतात. त्यामुळे इथे मतदाराच्याऐवजी लोक येईल. ठीक आहे, 20 नंबरचा क्वेश्चन कधी आला होता? अमरावती तलाठी 2016. आता 21 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो कधी आला होता, तर लातूर तलाठी 2016 आर्मीसाठी काय आहे? जनरल. तर नौसेनासाठी काय आहे? आर्मीसाठी जनरल. बघा मित्रांनो, आर्मीमध्ये जनरल असते, आर्मीचा हेड म्हणजे जनरल, तर नौसेनाचा जनरल म्हणजे काय? बघा इथे काय दिलं आहे, ऑप्शन ए जनरल, ते तर कटणारच आहे कारण तर इथे जनरल आहे, त्यामुळे ऑप्शन ए कटलं. किंवा नाहीतर जनरल आणि कर्नल, आपल्याला मूवीज मध्ये वगैरे बघितलं आपण, आर्मीशी रिलेटेड जनरल आणि कर्नल या दोन गोष्टी आहे. राहिलं कोणतं? ॲडमिरल, त्याला थांबवून देऊ. आणि एक ऑफिसर आहे, डी नंबर ऑफिसर आहे, ऑप्शन डी नंबरचं. तर ऑफिसर मित्रांनो कशामध्ये? सिव्हिल लाईन, किंवा आपण आपण जे प्रशासकीय सेवेत जातो, प्रशासकीय अधिकारी म्हणजेच ऑफिसर होते. ओके, आता ॲडमिरल म्हणजे नौसेना, शिल्लक तेच आहे, ॲडमिरल. ठीक आहे, म्हणजे नौसेना. ओके, नौसेनेचा प्रमुख म्हणजे ॲडमिरल, काढू हो ॲडमिरल, आणि आर्मीचा प्रमुख म्हणजे जनरल. ठीक आहे, त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न घ्या मित्रांनो. मनुष्य नाक, मनुष्याचा संबंध नाक, तर झाड बरोबर काय? झाड बरोबर तुम्हाला काय आहे ते विचारले. काय काय होऊ शकते? जसा मनुष्य नाकाद्वारे श्वसन करतो, तसं झाड कशाद्वारे श्वसन करते? तर हे आहे मित्रांनो पान.
ठीक आहे. भलेही सायन्समध्ये श्वसन झाड कशापासून श्वसन करते तर पान खोड मूळसुद्धा करते, जे जवळपास सगळ्याच अवयवांपासून झाड श्वसन करते, बट मोस्टली जास्तीत जास्त श्वसन कशामधून करते तर पानाद्वारे करते. ठीक आहे, त्यामुळे पान इथे ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर हा क्वेश्चन कधी आला होता, लातूर तलाठी 2016. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, मुस्लिम मस्जिद शीख बरोबर काय, मुस्लिम मस्जिद तर शीख बरोबर काय. ठीक आहे, ऑप्शनमध्ये काय आहे, सुवर्ण मंदिर, देऊळ, अग्निहोत्र आणि गुरुद्वारा. मुस्लिमांचं प्रार्थनास्थळ किंवा मुस्लिम आपल्यासाठी जसं मंदिर असते त्याचप्रमाणे मुस्लिमांचं काय असते तर मस्जिद, मग शिखांचं काय असते गुरुद्वारा. ठीक आहे, शिखांसाठी गुरुद्वारा, मुस्लिमांचं मंदिर म्हणजे मस्जिद आणि शिखांचं मस्जिद म्हणजे गुरुद्वारा. ओके, कधी आला तो क्वेश्चन, धुळे तलाठी 2016, 23 नंबरचा क्वेश्चन. 24 नंबरचा क्वेश्चन बघू, श्वसन संस्थाचा संबंध फुफ्फुसाची आहे तर रक्ताभिसरण संस्थेचा कशाशी आहे. श्वसन संस्थाचा संबंध फुफ्फुस तर रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्थेचा संबंध जसा फुफ्फुसाची आहे तर रक्ताभिसरण संस्थेचा संबंध कशाशी आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला सायन्समध्ये मी सायन्सच्या लेक्चरमध्ये शिकवलं, बघा श्वसन संस्थेचं मूलभूत एकक किंवा एकक युनिट काय आहे, फुफ्फुस आहे, तर रक्ताभिसरण संस्थेचा हार्ट हृदय. श्वसन संस्थेचा मेन पार्ट काय आहे तर फुफ्फुस आहे. श्वसन कशाद्वारे केलं जातं, फुफ्फुसाद्वारे केलं जातं, तर रक्ताभिसरण कशाद्वारे, हृदयाद्वारे केलं जातं. ठीक आहे, पेन पण घ्या लागते एक नवीन. रक्ताभिसरण कशाद्वारे केलं जातं तर फुफ्फुसाद्वारे. ठीक आहे, फुफ्फुस लिहितो इथे, सॉरी आपलं हार्ट, हार्ट म्हणजे हृदय, हृदय. ठीक आहे, त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन बघा, चोर टोळी खेळाडू, चोर टोळी तर खेळाडू, खेळाडू बरोबर काय. ठीक आहे, चोरासाठी टोळी तर खेळाडूसाठी काय, घोळका, संघ, मंडळ आणि जथा. बघा, चोरांची जशी टोळी असते तसंच खेळाडूंचा संघ असतो, संघ म्हणजे टीम. ठीक आहे, खेळाडूंची टीम असते, टीम म्हणजेच संघ. घोळका म्हणजे नाही, पोरांचा घोळका होतो, संघ म्हणजे हे मंडळ कोणाचं, तर मंडळ कोणाचं असतं तर मेंबर्सचे मंडळ असते. जथा म्हणजे मला माहीत नाही कशाचे असते तर. ठीक आहे, सिलेक्टेड मेंबर, निवडलेले मेंबर, मेंबरला मराठीत काय म्हणते. ओके, बघून घेतो मी आता मेंबर म्हणजे काय, आता आठवत नाही मला, मराठीमध्ये शब्द नाही आठवत आहे. ठीक आहे, सिलेक्टेड मेंबर म्हणजेच सिलेक्टेड मेंबर्सचे मंडळ असते, समजलं. त्यानंतर मित्रांनो, 26 नंबरचा फुलासाठी पाकळ्या, 26 नंबरचा क्वेश्चन पालघर तलाठी 2015 आला होता, फुल बरोबर पाकळ्या. ठीक आहे, तर शब्द बरोबर काय. जसं मित्रांनो बघा, पाकळ्यांपासून फुल बनते तर शब्द कशापासून बनते तर अक्षरांपासून. ठीक आहे, अक्षरांपासून शब्द बनतो, समजलं इथपर्यंत कसं आहे ते, तर त्या गोष्टी. त्यानंतर एक क्वेश्चन घेऊ आणखी 27 नंबरचा, प्रकाश सूर्य, प्रकाशाचा संबंध जसा सूर्याशी आहे, उष्णतेचा संबंध कशाशी आहे. सूर्य काय देतो, प्रकाश देतो, तर उष्णता कोण देते, विद्युत तर नाही देत, विद्युत तर विद्युत देते, चंद्र नाही देत प्रकाश, चंद्र प्रकाश नाही देत आपल्याला. ठीक आहे, हे स्वतःहून प्रकाश देत नाही, जो प्रकाश आहे तो सूर्याचाच प्रकाश चंद्र रिफ्लेक्ट करते, रिफ्लेक्ट करते. हां, अग्नी आहे, अग्नीपासून उष्णता मिळते. ठीक आहे,
अग्निपासून सूर्यापासून प्रकाश मिळतो तर अग्निपासून उष्णता मिळते. ठीक आहे मित्रांनो, मित्रांनो 27 क्वेश्चन झाले आपले. आता मित्रांनो 28वा क्वेश्चन बघू. 28व्या क्वेश्चनपासून मित्रांनो आपण अक्षरांचा समान संबंध बघू आता. अक्षर म्हणजे लेटर, कोणकोणते आपले ए बी सी डी ई वाले लेटर. ठीक आहे, सुरुवात करू. अक्षर मालिका आपण बघितलं होतं, त्याच्याशीच रिलेटेड मित्रांनो आजचं हे आहे, हा प्रकार आहे. कोणता? अंकांशी संबंधित समान संबंध, सॉरी अक्षरांशी संबंधित समान संबंध. ए बी सी, बी सी ई, बघा ए बी सीचा संबंध जसा बी सी ई सी ई शी आहे, बी सी ई शी आहे, तर सी ई एच, सी ई एचचा संबंध कशासोबत आहे? हिंगोली तलाठी, हिंगोली तलाठी 2015. ठीक आहे, ए बी सीचा संबंध जसा बी सी ई सोबत आहे तसाच सी ई एचचा संबंध कशासोबत आहे? ठीक आहे, ए नंतर बी झालं तसंच सी नंतर इथे डी करा, बी नंतर सी तसंच ई नंतर एफ करा, सी डी ई, सी डी ई एक लेटर सोडून करा, एच नंतर जी, एच नंतर हे झालं आय, आय नंतर हा जे, डी एफ जे, डी एफ जे तुमचं फायनल आन्सर आहे. डी एफ जे कधी? 28 आणि हिंगोली तलाठी 2015 क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे मिटवतो मी आता. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, एकदम क्वेश्चन हार्ड पण नसतात आणि एकदम इझी पण नसतात. फक्त मित्रांनो क्वेश्चन जास्तीत जास्त हे मॉडरेट लेवलचे असतात, फक्त ते थोड्या गोष्टी समजून घ्यायचे असते. सतत सतत प्रॅक्टिस करून, याच प्रश्नांची प्रॅक्टिस करू करू त्या तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, 29 नंबर एस टी एन एम ओ पी, एस टी एन एम ओ पी चा संबंध, एस टी एन एम ओ पीचा संबंध असा यू व्ही एन एम पी ओ, यू व्ही एन एम पी ओशी आहे तसाच संबंध ए बी एच जी डब्ल्यू एक्स, ए बी एच जी डब्ल्यू एक्सचा संबंध कशासोबत आहे? बघा मित्रांनो काय काय केलं होतं, या शब्दांकडे बघितल्यावर कळते का हे ओ पी पी ओ झालं आहे, उलट्या झालं आहे, हा असा होता तर हा असा झाला. त्यानंतर एन एम बघा, एन एमचा एन एम जैसे थे म्हणजे याला असा असे यार द्या, म्हणजे हा जसे थे आहे. नंतर यस टी यू व्ही, तसंच मग एस टी नंतर डायरेक्ट यू व्ही होत आहे ना, मग ए बी नंतर इथे सी डी द्या. समजलं मी काय केलं? एस टी नंतर डायरेक्ट यू व्ही झालं तसंच मग ए बी नंतर आपण सी डी घेतलं. मग मधातले दोन लेटर जे आहे ना एन एम, एन एम समान आहे म्हणून एच आणि जी जैसे थे करा, एच आणि जी जैसे थे. मग शेवटचे दोन लेटर ओ आणि पी उलट्या झाले, पी ओ झाले, म्हणून हे जे डब्ल्यू एक्स आहे ना याला पण वे उलट्या करा, एक्स आणि डब्ल्यू करा. ठीक आहे, सी डी एच जी एक्स डब्ल्यू हे त्याचा फायनल आन्सर आहे. हा क्वेश्चन कधी आला होता? 29वा बीड तलाठी 2015 आला होता. ठीक आहे, बीड तलाठी 2015 क्वेश्चन आहे, समजले इथपर्यंत. आता 30 नंबरचा क्वेश्चन बघू मित्रांनो. आता क्वेश्चनची लेवल थोडी हार्ड होत आहे का? ठीक आहे, अहमदनगर तलाठी 2015 क्वेश्चन बघा. अहमदनगर ए सी एफ जे, ए सी एफ जे झेड एक्स यू क्यू, झेड एक्स यू क्यू चा संबंध आता के एम पी टी बरोबर की ए सी एफ जेचा संबंध जसा झेड एक्स यू क्यू सोबत आहे तसाच के एम पी टीचा संबंध कशाशी आहे? हा क्वेश्चन कधी आला होता? अहमदनगर तलाठी 2015. तलाठी 2015 क्वेश्चन आला होता. बघा मित्रांनो इथे बघा, ए आणि झेडचा संबंध काहीतरी लागतो का? एच्या अपोजिट झेड, तसंच केच्या अपोजिट तुम्हाला काय सांगितलं होतं? पी के सांगितलं, पी के सांगितलं होतं ना एक अपोजिटवाले, मग केचसाठी पी द्या. सी एक्स सांगितलं होतं, सी एक्स टाय सांगितलं होतं, अपोजिट 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 आहे, त्यामुळे मग इथे एमच्या अपोजिट एन. त्यानंतर एफसाठी इथे यू आहे, तुम्हाला बघा लोरी फ्युरी सांगितलं होतं, फ्युरी
म्हणजे एफच्या अपोजिट यू, आरच्या अपोजिट आय. इथं कसा एफच्या अपोजिट यू आहे त्यामुळे इथे पीच्या अपोजिट काय येईल, पी के, के. ठीक आहे. मग इथे जसं जेच्या अपोजिट यू आहे, क्यू आहे, तुम्हाला जॅक्यू सांगितलं होतं, जॅक्यू म्हणजे जे क्यू, जोक, जे क्यू, की जो जोक्स आल्या, जोकला तुम्ही जो जो क्यू लिहा, त्याचप्रमाणे जे बरोबर क्यू, अपोजिट अपोजिट वर्ड आहे ना, वर्ड आहे ना. जसे आपण ए बी सी डी असं करता करता यमपर्यंत लिहिलं, त्यानंतर एन ओ पी असं करता करता इथे झेडपर्यंत, नंतर झेडच्या आधी एक्स, नंतर वाय, सॉरी चुकलं वाटतं हे, झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी, याप्रमाणे जे सीरीज आहे, इथून इथून रिवर्स आणि इथून सरळ. एच्या खाली जसं झेड येते तसंच एच्या खाली आपण झेड किंवा एच्या अपोजिट झेड झेड लिहिलं, एमच्या अपोजिट एन लिहिलं, ठीक आहे, त्याप्रमाणे हे याच्या अपोजिट एन, एमच्या अपोजिट एन, त्याप्रमाणे ही सिरीज आहे मित्रांनो. ओके, सिरीज म्हणण्यापेक्षा हे समान संबंध आहे. आता मग टीच्या अपोजिट काय, तुम्हाला सांगितलं बघा, गॅट, जी टी गॅट, टीच्या अपोजिट जी जी, ठीक आहे, समजलं, पी एन के जी हे आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, 31 नंबरचा प्रश्न बघा. आता 31 नंबरचा प्रश्न बघा, हा होता औरंगाबाद पुणे कोल्हापूर तलाठी 2016 रिपीट झाला होता. पुढील आहे औरंगाबाद पुणे कोल्हापूर, औरंगाबाद पुणे कोल्हापूर, ठीक आहे, रिपीट झाला होता, तीन एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला, रिपीट झाला होता. ए बीचा संबंध एल एमशी आहे, ए बीचा संबंध जसा एल एमशी आहे तसाच संबंध झेड व्हायचा कशासोबत आहे, झेड व्हायचा कशासोबत आहे. बघा मित्रांनो, आता इथे समान संबंध वेगळा दिसत आहे, ए बी झेड वाय दिसत आहे का, एच्या अपोजिट झेड, बीच्या अपोजिट वाय, ए वाय तुम्हाला सांगितलं, ए झेड बाय बाय, हे तुम्हाला सांगितलं, आठवलं ना, ट्रिक आठवली का, ए झेड बी वाय बाय बाय, बाय बाय म्हणजे बी वाय, ए झेडचं आपल्याला ए टू झेड, ठीक आहे. त्याचप्रमाणे मग याच्यासोबत याच्या अपोजिट काय आहे ते बघायचं. एल एलसाठी तुम्हाला लोरी सांगितलं होतं, लोरी म्हणजेच एलच्या अपोजिट ओ, लिहिलं एलच्या अपोजिट आपण ओ असं, बरं, इकडे काय येतं, एलच्या अपोजिट ओ लिहिला. त्यानंतर एमच्या अपोजिट मन, मन, ठीक आहे, एम आणि एन, ओ आणि एन तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. कधी आला तर औरंगाबाद पुणे कोल्हापूर आणि कोल्हापूर तलाठी 2015 हा क्वेश्चन होता. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे हिंगोली तलाठी 2015 32 नंबरचा क्वेश्चन घेऊ आता. हिंगोली तलाठी 2015 हिंगोली तलाठी 2015 तर पेन फिल करतो. ठीक आहे, काय म्हणतो क्वेश्चन, बी सीला ई आहे तर जी केला काय, बी सीला ई आहे तर जी केला नेमकं काय आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा बी बरोबर किती होते, 2 होते, सी बरोबर 3 आणि ई बरोबर 5, म्हणजे 2 + 3 बरोबर 5 येत आहे. तसंच इथे जी बरोबर 7, के म्हणजे 11, नाही के म्हणजे किती समजलं तर केच्या मागचे 1-2 लेटर आणि समोरचे 1-2 लेटरपासून सिरीज म्हणायची. कसे काय होते, एच आय जे के एल एम आणि एन, ठीक आहे. त्यानंतर आणखी एक लिहायचं, ई ज्योती, ई ज्योती वाय, ईला 5, याला 10, याला 15, याला 20 आणि याला 25. बस या दोन सिरीज लिहायच्या, ई ज्योती म्हणजे 5, 10, 15, 20, 25 आणि नंतर मग के म्हणजे तुम्हाला माहीत नाही काय आहे तर केच्या आधीचे 2-3 लेटर आणि नंतरचे 2-3 लेटर अशी सिरीज म्हणायची, एच आय जे के एल एम एन. त्यापैकी ई ज्योतीपैकी तुम्हाला जे दिसत आहे ना, जे फॉर 10 दिसत आहे ते 10, जेला 10 लिहा, मग ऑब्विसली याला 11, याला 12 होईल, याला 13 होईल, समजलं का, भेटून गेलं तुम्हाला के फॉर 11, के फॉर 11 लिहायचं, ठीक आहे. आणि जीसाठी काय करा, ई एफ जी एच आय,
जी चा एक दोन लेटर आधी चे एक दोन लेटर नंतर चे सीरीज अपन बोलता बोलता बघा आपण सीरीज पाठ करता करता एच आय जे के एल एस टी यू यू व्ही डब्ल्यू अशा प्रकारे तीन चार लेटर तुमच्या लक्षात राहते ना त्याचप्रमाणे ती सीरीज लिहा एखादी लेटर दिसत आहे जी जी चा एक दोन लेटर आधी एक दोन लेटर नंतरची आपण ही सीरीज लिहिली जी साठी आपण ई पासून डायरेक्ट गेलो आय पर्यंत ई एफ जी एच आय त्यानंतर काय करायचं ही ई ज्योतीवाली लेटरमधलं कोणतं अक्षर इथे आहे ईच आहे ई म्हणजे पाच होत आहे पाच म्हणजे याला सहा राहील मग याला सात राहील याला आठ राहील तुम्हाला जी बरोबर सात काढायचं होतं जी बरोबर सात भेटले ठीक आहे आता हाच रूल इकडे पण लागन कसं दोन प्लस तीन बरोबर पाच झालं तर सात प्लस अकरा होते किती अठरा आणि अठरासाठी काय आहे मित्रांनो पुन्हा ई ज्योती करा अठरासाठी माहीत नसेल तर ई जो ती वाय पाच दहा पंधरा वीस पंधरा आणि वीसच्या दरम्यान हे आहे म्हणजे हे ओ आणि टीच्या दरम्यान लिहून घ्या ओ पी क्यू आर एस टी हा झाला ओ म्हणजे पंधरा आणि हा झाला वीस मग हा सोळा सतरा अठरा अठरा म्हणजे आर ठीक आहे अठराला आहे तुमचं आर ठीक आहे अठराला आर आहे समजले इथपर्यंत कसं केलं मी तर बत्तीस नंतर आता तेहत्तीस हा हिंगोली तराटी 2015 होता आला होता क्वेश्चन आता तेहत्तीस नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय आहे तर नाशिक तराटी 2015 ए झेड वाय सी एक्स डब्ल्यू ए झेड वाय बरोबर म्हणजेच सी एक्स डब्ल्यू तर ई व्ही यूसाठी काय ई व्ही यूसाठी काय आहे तुम्हाला ते ओळखायचं आहे बघा मित्रांनो काय काय नेमकं केलं तर ए नंतर एक्स सोडून बी नंतर सी ए बी सी तसंच ई एफ जी करा 33 नंबरचा कधी आला होता क्वेश्चन नाशिक तराटी 2015 ठीक आहे नाशिक तराटी 2015 क्वेश्चन आहे ए नंतर बी सी तसंच ई नंतर एफ जी मग झेड नंतर काय आहे तुम्हाला माहीत नाही मग उलट्या करा एक्स वाय झेड ठीक आहे मग व्हीच्या याच्यानंतर काहीतरी व्ही काहीतरी एक लेटर आहे ह्याच्यानंतर काहीतरी एक लिटर आहे नंतर व्ही आहे ठीक आहे काय होईल व्हीच्या एक दोन व्ही व्हीसाठी काय एस टी यू व्ही एस टी यू व्ही डब्ल्यू तर व्ही बरोबर हे आहे एक लिटर सोडून द्या आणि टी लिहा समजलं इथपर्यंत टी यू व्ही समजलं इथपर्यंत तसंच आता डब्ल्यूसाठी करा डब्ल्यू एक्स वाय झेड क्या डब्ल्यू एक्स वाय झेड यूच्या आधीचे एस टी यू है एस टी आणि यू एक लेटर सोडून तुम्ही हे असं करू शकता ठीक आहे म्हणजे मी काय म्हटलं कशी सिरीज आहे ती तर काही डब्ल्यू नंतर एक्स सोडून डब्ल्यू एक्स आणि वाय तसंच एस टी आणि यू मग एक्स वाय आणि झेड टी नंतर यू नंतर व्ही याच्यानंतर एक लेटर सोडून हे येत आहे याच्यानंतर एक लेटर सोडून हे येत आहे तर इथे सरळ एक लेटर सोडून सी येत आहे तसंच याच्यानंतर एक लेटर सोडून हे मग याच्यानंतर एक लेटर सोडून हे आणि इकडे असा आहे एक लेटर सोडून जी समजलं इथपर्यंत त्यानंतर आणखी एक दुसरी ट्रिक मित्रांनो भेटली कशी तर डब्ल्यू एक्स वाय झेड तसंच एस टी यू व्ही असं पण तुम्ही करू शकता डब्ल्यू एक्स वाय झेड तसंच एस टी यू व्ही सिरियल नंबरनुसार इथले दोन घ्या आणि इथले दोन हे इथले दोन आणि इथले दोन ठीक आहे त्यानंतर ए एक सोडून ए एक बी सोडून सी ई एक एफ सोडून जी याप्रमाणे तुम्ही सोडवू शकता त्यानंतर मित्रांनो 34 नंबरचा प्रश्न बघा आता काय म्हणतो तर 34 नंबरचा प्रश्न कुठे आहे एस एस सी सी जी एल 2015 एस एस सी सी जी एल 2015 क्वेश्चन आहे ए एफ आय वर्गमुळात ए एफ आय वर्गमुळात ए एफ आय वर्गमध्ये ए एफ आयचा संबंध जसा बरोबर एम दिला आहे फक्त बरोबर एम दिला आहे मग ए डी डी बरोबर ए डी डी बरोबर काय दिलं आहे यल तर ए बी ए बी ए वर्गमात ए बी ए बरोबर किती असं तुम्हाला दिलं आहे बघा वर्गमध्ये ए एफ आय बरोबर यम दिलं आहे त्यांनी आणि वर्गमात ए डी डी बरोबर यल दिलं आहे तर वर्गमात ए बी एचा संबंध कशासोबत आहे हे त्यांनी सांगितलं आहे बघा ए म्हणजे एक होते एफ म्हणजे सहा होते आणि आय म्हणजे नाव नाईन म्हणजे वर्गमात 169 एकदा हे फील करतो त्यांना काय म्हणायचं आहे का 169 वर्गमुळात 169 म्हणजे वर्गमुळात 169 हा कितीचा वर्ग आहे 13 आणि 13 बरोबर नंबरिंगमध्ये इथे एम येतो आहे समजलं का 13 क्रमांक एनचा क्रमांक एमचा क्रमांक
13 आहे. समजलं? इथे ए बरोबर 1, डी बरोबर 4, डी बरोबर 4. वर्गमूळ 144 बरोबर किती होत आहे? म्हणजे 144 वर्गमूळ किती आहे? 12. आणि 12 नंबर कोणाचा आहे? एलचा नंबर आहे. ठीक आहे, 12 नंबर एलचा आहे. त्याचप्रमाणे आपण तेच ट्रिक इथे पण लावू. ए बरोबर 1, बी बरोबर 2, ए बरोबर 1. म्हणजे वर्गमूळात 121 कितीचा वर्ग आहे? 11. आता मग 11 साठी कोणता नंबर आहे मित्रांनो? के. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व करा. ओके मित्रांनो, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ नक्कीच समजला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.